छत्रपतींचा विचार म्हणजे स्वर पाहायला मिळतील. इतर महत्त्वाच्या बातम्या आता बघूयात सुपरफास्ट. भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केलेले आरोप युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांनी फेटाळलेत. वरुण सरदेसाई अध्यक्ष असलेल्या हिंदुस्थान स्काउट गाईडच्या मुलांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा आरोप योगेश सागर यांनी केला होता. मात्र त्यांच्यापैकी एकाही मुलाला आपण ओळखत नाही असं वरुण सरदेसाई म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. शिवतीर्थ या राज यांच्या निवासस्थानी राणेंनी सपत्नीक भेट घेतली. या भेटीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. मात्र राणे आणि राज भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राज्यात तब्बल 25,30,218 विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवैध आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी शिक्षण मंत्र्यांना लेखी उत्तर दिले. आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. विद्यार्थी योजनांपासून वंचित राहतात. सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत आधार अपडेटसाठी वेळ देण्यात आली आहे. नागपुरातल्या संघ मुख्यालय बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाली अशी धमकी देणारा एक निनावी फोन पोलीस कंट्रोल रूमला आला होता. धमकीच्या फोन नंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. संघ मुख्यालयाकडे जाणाऱ्या गल्लीत पोलिसांनी बॅरिकेटिंग केलंय. या परिसरात ये जा करणाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. राज्यभरातून आलेल्या पर्यटकांचं रायगडकरांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. ठिकठिकाणी नाचगाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. डीजेच्या तालावर तरुणाईची पावलं थिरकत होती. समुद्र किनाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत गर्दी वाढली होती. रात्री 12 वाजता एकच जल्लोष झाला. यावेळी शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी नाशिकच्या गंगापूर धरणावर मोठी गर्दी झाली होती. या धरणावर असलेल्या बोट क्लबमध्ये नाशिककर सूर्यास्ताचा आनंद घेत होते. नववर्षाच्या स्वागतासाठी मध्यरात्री अनेक ठिकाणी तरुण जल्लोष करत होते. एका तरुणाला पाठीमागे झाडू बांधून नाचरे मोरा या गाण्यावर डान्स केला. झाडू बांधून तो नाचरे मोराचा तुरा असल्याचं दाखवत होता. लासलगावात 4,501 दिवे लावत दीपोत्सव साजरा झाला. कुंडीय गायत्री महायज्ञानिमित्त दीपोत्सव साजरा केला. मातीनं महादेवाची पिंड तयार केली. त्यानंतर त्या पिंडीच्या अवतीभोवती दिवे लावले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरही दिवे लावून आरास करण्यात आली होती. वर्ष 2023 मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. मुंबईच्या वॉटर किंगडममध्ये 31st धमाल पार्टी रंगली. या डीजे प्रवीणच्या तालावर मुंबईकर बेभान होऊन थिरकले. नवी उमेद आणि नवी स्वप्न घेऊन नववर्ष 2023 सुरू झालंय. त्याचं स्वागत उत्साहात करण्यात आलं. मुंबईतील जुहू बीचवर नववर्ष स्वागतासाठी मुंबईकरांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी कुटुंबासोबत बीचवर पाण्यात खेळण्याचा आनंद लुटला. बीच परिसरात पोलीस फौजफाटाही तैनात होता. थर्टी फर्स्ट निमित्त पुण्यातील रस्ते गर्दीनं फुलले होते. सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण होतं. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. जल्लोषाचं वातावरण इथे पाहायला मिळालं.